आदिवासी विद्यार्थी हे अत्यंत निष्ठावंत तसेच संस्कृतीप्रिय असतात. काही प्रमाणात लाजाळू असले तरी प्रामाणिकता हा विशेष गुण त्यांच्यात आहे. या विद्यार्थ्यांची बुद्धी तल्लख असते. कुठलेही परिश्रम करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत. फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. जगातील सर्वात उंच शिखर पार करणाऱ्या सुषमा मोरे या विद्यार्थिनीचा आज सत्कार झाला. असे सुप्त गुण अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहेत असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले. राडेगाव येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि एकात्मिक आदिवासी विकास विभाग पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा तर मंचावर राडेगावच्या नगराध्यक्षा माला खसाडे आदी उपस्थित होते. आज मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने राज्यातील 25,000 आदिवासी विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिकत आहेत. आदिवासी विद्यार्थी हा उद्योजक बनण्याची मानसिकता ठेवतो. येथे आयोजित केलेल्या कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाचा फायदा त्यांना नक्कीच होईल. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे व व्यक्तिमत्व विकास करून स्पर्धेत टिकणे हा मुख्य हेतू होता. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास कोणाच्या वशिल्याची गरज नाही. बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता पाहूनच या सरकारमध्ये प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गुणवत्ता पाहूनच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे असे डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितले. यावेळी बोलताना विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तत्पूर्वी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेद्वारे लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची मान्यवरांनी पाहणी केली तर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य उषा भोयर, चित्तरंजन कोल्हे, पंचायत समिती सदस्य शिला सडाम, प्रशांत तायडे यांच्यासह शाळा महाविद्यालयातील तसेच विविध आश्रमशाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावॉइससाठी अक्षय काळे, राडेगाव.